भूमिका होती. आता ज्या मुख्यमंत्री फडणवीस झाले त्यानंतर भाजपची भूमिका अजूनही हीच राहणार. भारतीय जनता पक्षाची भूमिका ही राज्य हिताचीच आहे. भारतीय जनता पक्षाची भूमिका ही कोकण वासियांच्या हिताची आहे. भारतीय जनता पक्षाची भूमिका ही विकासाची प्रगतीची आहे. आणि म्हणून रिफायनरीचा प्रोजेक्ट सुद्धा सर्व मनातल्या कोकणवासियांच्या अडीअडचणी शंका दूर करून त्यांच्या भल्यासाठीच करायचं हीच आमची भूमिका आहे. तर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये पुढचा पालकमंत्री हा असणारी का भाजपचाच असेल? पुढचा पालकमंत्री शिंदे फडणवीसांचाच असेल. आणि शिवसेना यांची आघाडी करा असे निर्देश दिलेले आहेत, कसं बघताय? आतापर्यंत लपून छपून करत होते. आमच्या बरोबर असतानाही उद्धव ठाकरेजींच्या शिवसेनेतल्या लोकांचे हेच धंदे होते. आता ते वर आलेत, स्पष्ट दिसू लागलेत. त्यामुळे दोन पक्ष काय तीन पक्ष एकत्र आले तरी काही करू शकले नाहीत. ते आता दोघे मिळून काय करतील? आणि म्हणून केवळ स्वतःचा पक्ष वाचवण्याची धडपड ही आता शिवसेना नेतृत्वाचा कार्यक्रम आहे. राज ठाकरेंची आज भेट झालेली, फडणवीस साहेबांनी भेट घेतलेली आहे. सुप्रिया म्हणाले की 105 आमदार असलेला नेता एक आमदार असलेल्या नेत्याला भेटायला जातो, अशी टीका केलेली. कसं बघताय? याच्यातच नम्रता असते आणि ही नम्रता हा गुण देवेंद्रजींकडे आहे, सुप्रियाताईंना अजून शिकायला वेळ लागेल. अजित पवार पण असं म्हणाले की आता नाही कोणत्या पुढे भविष्यात अशा पद्धतीने या दोघांमध्ये संघर्ष भेटेल सांगू शकत नाही. नाही त्या गोष्टीवर अजितदादांनी लक्ष देण्यापेक्षा तुम्हाला नकळत तुम्हाला लक्षातही न येता तुमच्या पायाखालचं सरकारचं मखमल देवेंद्रजींनी खेचलं त्याच्यावर जरा अभ्यास करा. जनता पक्षाच्या केंद्रीय योजनेमधून संपूर्ण देशातील 144 लोकसभा क्षेत्रामध्ये जिथे स्वाभाविकता भारतीय जनता पक्षाचा स्वतःचा खासदार नाही अशा सर्व लोकसभा मतदारसंघांसाठी संयोजक, प्रभारी, प्रमुख, सहसंयोजक, क्लस्टर प्रमुख अशा नियुक्त्या करून त्याची बांधणी सुरू झालेली आहे. आणि त्यामुळे 2024 सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचं कमळच जिंकलं पाहिजे याची तयारी आम्ही सुरू केली आहे. माझ्याबरोबर या सगळ्यामध्ये अतुल काळसेकर, प्रमोद जटार, दीपक पटवर्धन, राजन तेली आणि स्वाभाविक या सगळ्याचं नेतृत्व करण्यामध्ये राणे साहेब आणि आमचे आमदार राणे हे सगळे आम्ही असणार आहोत. त्याची जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळे त्याचा हा प्रवास तालुका शाह बैठकांचा आम्ही घेतो आहोत. संगमेश्वर केलं, त्याआधी चिपळूण केलं, आता रत्नागिरी आणि पुढे लांजाला, राजापूर लांजा इथे आम्ही चाललो आहोत. मुख्यमंत्री पुन्हा सांगितलं की प्रत्येक पक्षाला आपला पक्ष कार्य करण्याचा अधिकार आहे. तो उद्धवजींनी करावा, त्यांच्या पक्षाच्या लोकांनी करावा, त्यात कुठे अडकाडी असण्याचं कारण नाही. पण उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री असताना जसे आमच्याशी वागलात की प्रेस कॉन्फरन्स घेतली तर केस रजिस्टर, सभा घेतली तर घरावर हातोडा आणि रॅली काढली तर डायरेक्ट अटक, असे प्रकार तुम्ही जे अहंकारी पद्धतीने केले ते आम्ही करणार नाहीत. आम्ही जनतेशी पहिल्यांदा आणि आता जोडलेलो आहोत आणि जनतेबरोबरच राहू. यांच्यामधला दुरावा जो आहे तो राहिलेला आहे, जर का उद्या एखाद्याने फोन कॉल केला फॉरवर्डवरून तर कदाचित भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जो काही दुरावा आहे तो संपू शकतो. नेमकी वस्तुस्थिती काय? पहिला फोन कॉल कोण करणार आहे? चंडू खाने की खबर आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार राऊत साहेबांची वृत्ती छिद्रांवेषी वृत्ती आहे आणि त्यामुळे कुठे छिद्र पडतोय का त्यात बघावं. राऊत साहेब तुमच्या हाताला काही लागणार नाही. तर एकदम शेवटचा प्रश्न, आता तुम्ही लोक म्हणजे कोकणामध्ये कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे पण मुख्यमंत्री पद हे फडणवीस होण्यासाठी चर्चा होती, पण 2024 हे चित्र बदललेलं दिसेल का? म्हणजे भाजप आपला मुख्यमंत्री बसावा यासाठी प्रयत्नशील असणार आहे का? याच्यावर भाष्य करण्याचा अधिकार माझा नाहीच आहे, तो पक्षाचं दिल्लीतलं नेतृत्व ठरवेल. तर रिफंडबाबतची भूमिका, तुम्ही कुठल्या शिवसेनेबद्दल बोलताय? तुम्ही सांगाल ती शिवसेना, कारण जी शिवसेना बाळासाहेबांची आहे त्याबरोबर तर आमची युतीच आहे आणि त्यामुळे युतीतल्या पक्षाबरोबर काही दगाफटका करणं आमचा स्वभाव नाही.
दुसरी कुठली शिवसेना असेल तर ती आता इतकीशी राहिलेली नाही. जिंकणारा चेहरा एकच आहे, तो म्हणजे कमळ. आणि त्यामुळे कमळ चिन्ह असलेला व्यक्ती हाच ही निवडणूक जिंकेल आणि त्या दिशेने आमचं कार्यक्रम चालू आहे. पारंपरिक शिवसेनेची आहे युतीमध्ये, त्याप्रमाणे नेमकी भूमिका काय आहे? यापुढे ही जागा भारतीय जनता पक्षाचं कमळ चिन्ह लढवेल आणि कमळ चिन्ह जिंकेल. आतापर्यंत दुसऱ्यांना मदत खूप केली, आमच्या मदतीवर ते जिंकून आले आणि मग आम्हालाच दाद दाखवायला लागले आणि त्यामुळे आता हा प्रकार आम्हाला मान्य नाही. युतीचा धर्म असं एक कायमस्वरूपी आतापर्यंत बोललं गेलेलं आहे. तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलात तशी शिवसेना तुमच्या सोबत आहे, मग त्यामुळं युतीचा धर्म इथं तुटत नाही का? आता तोडलं जाणार नाही, युती म्हणूनच आम्ही लढू. कमळ आणि शिवसेना म्हणजे शिवसेने कमळ चिन्ह असेल आणि शिवसेना जी बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर आमची युती आहे ती आमच्यावर युती.